31 मे 2024 रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना या लोटे परिसरामध्ये घडली होती. सध्या आपण लोटे परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी राकेश माने नावाच्या युवकाचा 31 मे रोजीच्या रात्री मध्यरात्री अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात नसून त्याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा जो दावा आहे तो त्याच्या आई वडिलांनी केलेला आहे. त्याचा मृत्यू हा अपघातामुळे झालेला नसून त्याचा कोणीतरी घातपात केला आहे असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. आपण जर पाहू शकलो तर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी राकेशचा मृत्यू झाला होता. आपण पाहू शकतो की ही जी पांढरी पट्टी आहे हायवेची त्या पट्टीची सुद्धा आतमध्ये राकेशची बॉडी होती. याच ठिकाणी राकेशचं डोकं होतं आणि राकेशच्या डोक्यावरूनच एका ट्रकचा टायर पुढे गेला आणि परत पाठीमागे आला आणि त्यानंतर ती गाडी वळून परत पुढे गेली. त्यामुळे या सर्व प्रकारावरून लक्षात येतं की हा एखादा अपघात नसून तो शक्यतो करून हातपातच असावा अशी शक्यता वर्तवण येते. आपल्यासोबत राकेशचे वडील आहेत, आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत. काका नेमकं काय झालं होतं आणि नेमकं काय सांगायचं? हॅलो, त्याला रात्री आहे ना, रात्री तो बरोबर ज्या माणसांबरोबर होता त्या माणसांची माझ्याकडे पूर्ण तो रेकॉर्डिंग आहे आणि त्या रेकॉर्डिंगच्या आधारावरती त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही त्याला घरी आणून का नाही सोडलं. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की नाही, तो व्यवस्थित होता, बाईक घेऊन व्यवस्थित घरी आला. इकडं एक्सल फाट्यावर आम्ही अर्धा तास तिथं 15-20 मिनिटं थांबलेलं, 15-20 मिनिटांनंतर तो घरी निघून गेला. पण घरी न जाता तो एक्सल फाट्यावरच्या सीसी कॅमेऱ्यामध्ये पूर्ण तो गाडी 3:15 बाईक त्याची समोर पुढे आल्यानंतर एक्सल फाट्याच्या पुढे येऊन त्याच्या मागून मागून एक ट्रक होता हेही त्या सीसी कॅमेऱ्यामध्ये पूर्ण तो दिसत आहे. आणि त्या संशयामागे आज आम्ही त्या तिघांना, आरोपी तिघांना पकडून ती गाडीही पोलीस स्टेशनला जमा करून ठेवलेली आहे. परंतु पुढे त्याचा निदान कोणत्याही गोष्टीचं काय लागत नसे. पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये एक फूटभर माझ्या मुलाच्या डोक्यावरनं गाडी पुढं घेऊन मागे रिवर्स मारून ती गाडी, ज्याला त्या टायरानं रक्त लागलेलं होतं, त्याच्या निशाणे आहेत, सगळं काय आहे हे पोलीस खात्याला आम्ही पूर्ण तो दाखवलेलं होतो आणि दाखवलेला आहे, फोटो आहे, त्याचे पुरावे सगळे दाखवून दिलं. त्याचा विषय अजूनपर्यंत काय क्लिअर झालेला नाही, तर तो योग्य तो निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा. तुम्ही डीवायएसपीला भेटला होता, डीवायएसपीने काय सांगितलं? डीवायएसपीने सांगितलेलं आमच्याकडून जेवढं तो प्रयत्न होतील तेवढे आम्ही करतो. जर त्यातून काय नाही मिळालं तर त्याला आम्ही प्रयत्न करण्याच्या याच्यामध्ये आहे, मिळत नसेल तर त्याला काय करू शकत नाही. मी त्यांना एवढी पण विनंती केली की साहेब एक्सल फाटे ते बहादूरशंग नाक्यापर्यंत चिपळून सीसी कॅमेऱ्यावरती त्या गाडीचे पूर्ण तो फोटो चेक करून त्या गाडीला तुम्ही पकडू शकता. पण ते न करता मी स्वतः रेकॉर्डिंग करून ते त्या गाडीवाल्याला तो गाडी इथून भरून लवेलवरून गाडी भरून तो इंदोरला गाडी घेऊन गेला, माझ्या मुलाला मारून इंदोरला गाडी घेऊन गेला. आणि इंदोरला गाडी घेऊन आल्यानंतर 17 दिवसांनी ती गाडी मी स्वतः पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांकडच्या सहाय्याने ती गाडी पोलीस स्टेशनला लावून त्या आरोपींना पोलीस स्टेशनला बंद करण्यात आलेले आहे. समाधान हॉटेलला ते जेवले होते म्हणून सांगितलं होतं, तर त्याचं सीसीटीव्ही चेक केलं काय? नाही केलेलं, कुठलेच सीसी त्यांनी पोलिसांनी अजूनपर्यंत कुठले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेले नाहीत. त्यांना प्रत्येक वेळेला मी सांगत असतो, जेवायला तो 2:30 वाजता गेला, तिथं समाधानला जाऊन सीसी कॅमेरा चेक केला नाही. महादव महादव हार्डवेअरचा त्यांनी सीसी कॅमेरा चेक केला पण ते काय दाखवत नाहीत, मला म्हणतात काय दिसत नाही पलीकडचं. पण आम्ही स्वतः महादववाल्याच्या सहाय्याने तो स्वतः चेक केल्यानंतर मला पूर्णत्व 3:15 माझा मुलगा तिथून पास झालेला, बाईक घेऊन पास झालेला दिसतोय आणि त्याच्या मागून गाडी होती आणि तो एक्सल फाट्यावरून सरळ पुढे आलेला आहे, ऍक्सिडेंट पॉईंटपर्यंत आलेला दिसतोय. नक्कीच या सर्व प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर जे काही घडलेलं आहे ते त्याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे, परंतु पोलिसांकडून देखील ठराविक सीसीटीव्ही अजूनपर्यंत चेक केले जात नाहीत. फक्त एका सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन जर हा तपास केला जाणार असेल तर तो निश्चितपणे अयोग्य राहील. जर यात संपूर्ण केसचा जर उलगडा करायचा असेल तर समाधान हॉटेल असेल किंवा इथंपर्यंत येणारे जे सीसीटीव्ही ज्या रस्त्यावरती आहेत ते सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा अपघात नसून घातपातच आहे असं त्यांच्या वडिलांनी दावा केला आहे, त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा आणि एका बापाला आपल्या मुलाबद्दल न्याय मिळवून द्यावा
हीच विनंती आता सध्या केली जात आहे. मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी, खेड, रत्नागिरी.